हां पाठीमागचं तसं आपण पैसा हे प्रकरण शिकलोय. पैसा पैशाचे प्रकार बघितले आपण. पैशाची व्याख्या क्राउथरची बघितली, ऑकरची बघितली, जो पैशाचे कार्य करतो तो पैसा बघितला आपण. प्लास्टिक पैसा, पैशाचे प्रकार बघितले, कागदी पैसा, पत पैसा, बँक पैसा, इलेक्ट्रॉनिक पैसा, वस्तू पैसा, धातू पैसा, धातूंची नाणी, त्याचबरोबर पशु पैसा, असे सगळे पैशाचे प्रकार आपण पाठीमागच्या तासाला बघितले. आता पैशाचे गुणधर्म जे आहेत ते गुणधर्म आपण आत्ताच्या तासाला बघतोय. सार्वत्रिक स्वीकार्यता पैसा, सार्वत्रिक स्वीकार्यता दोन, विभाज्यता तीन, टिकाऊपणा चौथा जो आहे तो गुणधर्म सुज्ञेयता, वहनीयता, एकजिन्सीपणा आणि स्वीकार्य स्थिरता. साधारणतः सार्वत्रिक स्वीकार्यता जो आहे पहिला, तो सार्वत्रिक स्वीकार्यता म्हणजेच पैसा हा सर्वांनी काय केलेला आहे, ग्राह्य धरलेला आहे किंवा मानलेला आहे. त्यानंतर विभाज्यता म्हणजे पैशाचे 5000 वेगवेगळे विभाग भाग करता येतात, 100 भाग करता येतात, म्हणून पैशाच्या अंगी विभाज्यता हा गुणधर्म आहे. म्हणजेच तो पैसा 5-5 नोटा आपण 5 घेतल्या तर आपण म्हणतो 25 रुपये, अशी विभाजन विभागणी आपल्याला करता येते. टिकाऊपणा म्हणजे संपत्तीच्या स्वरूपामध्ये जर एखादी संपत्ती साठवून ठेवायची असेल तर पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा एक गुणधर्म असतो, तो दीर्घकाळ टिकतो. उदाहरणार्थ कागदी नोटा आणि नाणी जी आहेत धातूची ती दीर्घकाळ टिकण्यासाठी मदत होते, त्यामुळं पैसा हा पैशाच्या अंगी टिकाऊपणा हा एक गुणधर्म चांगला आहे. त्याच्यानंतर सुज्ञेयता म्हणजेच पैशाने देवघेवीचे व्यवहार अतिशय सहज सुलभ सोयीने पार पाडले जातात, कारण सर्वांना तो पैसा जो आहे तो पैसा ओळखतो आणि एक सहज आणि सोयीचं सुलभ अशा पद्धतीचं मापन जे आहे ते मापन आपल्याला इथं पैसा जे आहे ते आपल्याला बघायला मिळतं. म्हणून सुज्ञेयता हा एक पैशाच्या अंगी चांगला गुणधर्म आहे, त्यामुळे व्यवहार सहज आणि सोपे होतात. त्याच्यानंतर वहनीयता हा एक पैशाच्या अंगी गुणधर्म आहे, तो म्हणजे साधारणपणे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे तो पैसा वाहून नेण्याचं काम जे आहे ते सोपं होतं. म्हणजे पैसा हा कागदी नोटा बघितल्या तर हलक्या असतात वजनाने, त्यामुळे सहज वाहता नेता येतात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी. किंवा जी संपत्ती आहे, जी काही शेती असेल, बंगला असेल, गाडी असेल, तर ते विकून त्याचं रूपांतर पैशामध्ये देखील आपल्याला करता येतं आणि सहज एका ठिकाणाहून एका ठिकाणी जमीन असेल ती दुसऱ्या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात आपल्याला वाहून घेता येतं. म्हणजे आपण ती विकून त्याचे पैसे करू शकतो. वहनीयता एकजिन्सीपणा आहे, सर्व नोटा सर्व ठिकाणी सारख्याच असतात, एकजिन्सीच असतात. 20 नोट असेल, 10 असेल, तर ती एक सर्व ठिकाणी सारखी एका सारखीच असते, कारण तुम्हालाही माहिती आहे भारताचा आपला रुपया हे काय आहे, पैसा आहे. रुपया हे चलन आहे, आपण म्हणजे 10 रुपये 1 रुपया असं आपण म्हणतो. अमेरिकेचा डॉलर आहे, जपानचा काय येन आहे, अशा प्रकारे आपण हे काय करतो की म्हणजे हे पैसा हा जो आहे तो पैशाला आपण काय करतो आहे, एक रूप देतो आहे आणि त्याच्या स्वरूपात आपण काय करतो, देवघेवीचे व्यवहार पार पाडत असतो. म्हणून पैसा हा एकजिन्सीपणा त्याच्या अंगी आहे. आणि शेवटी आहे जो तो स्थिरता आहे, कारण पैसा हा पैशाची किंमत जी आहे ती पैशाची किंमत सर्व ठिकाणी सारखी असते, म्हणून साधारण पैसा हा स्थिर असल्यामुळं देवघेवीचे व्यवहार देखील चांगल्या पद्धतीनं पार पाडले जातात. म्हणजे हा स्थिरता हा एक चांगल्या प्रकारचा पैशाच्या अंगी असलेला गुणधर्म जो आहे तो आपल्याला इथे बघायला मिळतो. यामध्ये पैशाचे स्थिर मौद्रिक मूल्य जे आहे त्याला ते मौद्रिक मूल्य आहे, ते वस्तू आणि सेवांचे विनिमय मूल्य मोजण्यासाठी हा पैसा जो आहे तो मूल्य वापरले जाते आणि देवाणघेवाण भविष्यातील गरजांनुसार केली जाते. म्हणून पैशाच्या अंगी स्थिरता हा गुणधर्म एक चांगला असलेला बघायला मिळतो. म्हणजे चांगल्या पैशाचे जे गुणधर्म आहेत ते गुणधर्म आपल्याला इथे बघायला मिळतात. चांगल्या पैशाचे गुणधर्म पहिला सार्वत्रिक स्वीकार्यता, विभाज्यता, तिसरा टिकाऊपणा, चौथा सुज्ञेयता, पाच जे आहे ते पाच वहनीयता, 6 एकजिन्सीपणा आणि 7 जे आहे ते स्थिरता, अशा प्रकारचे हे काय आहेत पैशाचे आपल्याला गुणधर्म बघायला मिळतात. आता याच्या पुढचा जो आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे ते पैशाची कार्य. आता पैशाची कार्य जे आहे ती कार्य साधारणतः आपल्याला बघायला मिळतील की पहिलं जे आहे ते प्राथमिक कार्य.
प्राथमिक कार्य पैशाचं म्हणजेच काय, तर पैशाचं प्रसर्वात महत्त्वाचं जे कार्य आहे ते म्हणजे विनिमयाचे माध्यम म्हणून पैसा कार्य करतो, म्हणजेच देवघेवीचे व्यवहार पार पाडण्याचा पैसा हा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असलेला बघायला मिळतो, म्हणजेच विनिमयाचं माध्यम म्हणून पैसा कार्य करत आहे. त्याचनंतर पैशाचं जे कार्य आहे दुसरं ते म्हणजे मूल्यमापनाचे साधन, मूल्यमापनाचे साधन, मूल्यमापनाचे साधन किंवा हिशोबाचे परिमाण किंवा हिशोबाचे परिमाण. ही पैशाचं काय आहे, पैशाची ही प्राथमिक कार्य आहेत. या प्राथमिक कार्यामध्ये एक जे आहे ते म्हणजे प्राथमिक कार्यामध्ये विनिमयाचे माध्यम, पहिलं जे आहे ते प्राथमिक कार्यामध्ये एक विनिमय आणि दुसरं जे सांगितलं ते हिशोबाचे परिमाण, तर ही जी कार्य आहेत ही कार्य हिशोबाचे परिमाण म्हणजे वस्तू आणि सेवांची किंमत पैशात व्यक्त केली जाते. तुम्हालाही माहिती आहे की साधारणपणे पैशाचं जे मापन आपण करतो ते एखाद्या वस्तूची किंमत आपण पैशामध्ये सांगतो. तर मालमत्तेचं किंवा संपत्तीचं किंवा उत्पन्नाचं जे रूपांतर आहे ते आपण पैशामध्ये करतो, म्हणजेच मूल्यमापनाचं कार्य जे आहे ते कार्य पैशामुळे होऊ शकतं. त्याचबरोबर आता ही झाली काय पैशाची प्राथमिक कार्य, विनिमय माध्यम म्हणून काम करतो आणि हिशोबाचे परिमाण म्हणून पैसा कार्य करतो. म्हणजे तुम्हाला माहिती आहे पैशाचे प्राथमिक कार्य काय असेल तर विनिमयाचं माध्यम, आणि दुसरं काय आहे तर मूल्यमापनाचं साधन किंवा हिशोबाचे परिमाण. ह्या दोन प्रकारे पैसा कार्य करत असलेला दिसतो, कारण व्यवहारामध्ये काय देवाणघेवाण पार पाडण्यासाठी पैसाच महत्त्वाचं कार्य करत असलेला आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर पैशाची दुय्यम कार्य, आता पैशाची दुय्यम कार्य जर बघितलं तर एक विलंबित देणी देण्याचे साधन, विलंबित देणी देण्याचे साधन. त्यानंतर दुसरं मूल्य संचयनाचे साधन, संचयनाचे साधन, मूल्य संचयनाचे साधन. पैशाचं दुसरं दुय्यम कार्य मूल्य संचयनाचे साधन. तिसरं जे आहे ते मूल्य हस्तांतरणाचे साधन, मूल्य हस्तांतरणाचे साधन, मूल्य हस्तांतरणाचे साधन दुय्यम कार्यामध्ये. त्यानंतर तीनच कार्य आपल्याला इथं साधारणतः ही बघायला मिळतात पैशाची दुय्यम कार्य. आता याच्यामध्ये पहिलं जे कार्य आहे प्राथमिक कार्य आपण बघितलं, त्याच्यामध्ये विनिमयाचे माध्यम म्हणून कार्य करतो. त्याच्यानंतर दुसरं जे आहे ते मूल्य हिशोबाचे परिमाण म्हणून कार्य करतो. दुय्यम विलंबित देणी देण्याचं कार्य करतो, म्हणजेच साधारणपणे जी भविष्यामध्ये थकलेली देणी असतात ती देणी देण्यासाठी पैसा हा अतिशय सुलभ आणि सोयीचा असलेला आपल्याला बघायला मिळतो, कारण एखादी संपत्ती असेल किंवा
घर असेल, गाडी असेल वगैरे, तर तिचं रूपांतर पैशामध्ये करता येतं, भविष्यामध्ये त्याचे पैसे करता येतात. म्हणजेच ती देणी ही देण्याचं कार्य किंवा कर्ज देण्याचं कार्य देखील पैसा हा विलंबी देणे देण्याचं साधन म्हणून महत्त्वाचं कार्य करत असलेलं बघायला मिळते. मूल्य संचयाचं साधन म्हणून देखील पैसा अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य करतो. बचत ही पैशाच्या स्वरूपात केली जाते. त्यामुळे केन्स यांनी पैसा हा वर्तमान काळ आणि भविष्य काळातील दुवा आहे असं साधारणतः म्हटलेलं आहे. म्हणजेच मूल्य संचयनाचं साधन जे आहे ते पैशामुळे आप सहज आणि सोयीचं होऊ शकतं. कारण कुठल्याही संपत्तीला पैशाचं रूपांतर पैशाचं रूप देता येतं आणि ते साठवून ठेवण्यासाठी सोयीचं होतं. कारण कुठली बाकीची संपत्ती आपल्याला जी आहे ती साठवता येत नाही. पैसा मात्र अतिशय चांगल्या पद्धतीनं मूल्य संचयनाचं कार्य केलं जातं, साठवलं जाते. संपत्ती साठवण्याचं कार्य पैसा करतो. त्याच्यानंतर मूल्य हस्तांतरणाचे साधन हे देखील महत्त्वाचं कार्य पैसा पार पाडतो. कारण हस्तांतरण म्हणजे एकाच्या हातातून दुसऱ्याच्या हातामध्ये जे या संपत्ती आहे त्या संपत्तीचं काय केलं जातं, वितरण केलं जातं किंवा दिले जातं. म्हणजेच हे हस्तांतरणाचं कार्य पैसा कशा पद्धतीनं करतो, तर समजा एखाद्या व्यक्तीच्या नावावरती जमीन असेल तर ती जमिनीला पैशाचं रूप देण्याचं कार्य पैसा करतो. म्हणजे तिचं रूपांतर असं नाही की जमिनीच्या मोबदल्यात बंगला द्यायचा आहे. म्हणजेच साधारण जमिनीला पैशाचं रूप देता येतं किंवा पैशामध्ये तिचं रूपांतर करून ती संपत्ती तयार करता येते. म्हणजे हस्तांतरण आणि ती दुसऱ्याच्या मालकीची करता येते. त्याच्या बदल्यात आपण पैसे घेऊ शकतो आणि दुसऱ्याला आपल्या मालकीची जमीन देऊ शकतो. मात्र हे पैशानेच व्यवहार शक्य आहेत. म्हणून हा मूल्य हस्तांतरणाचं कार्य देखील पैसा दुय्यम कार्यामधला हा हस्तांतरण कार्याचं कार्य करतो. आणि पैशाचे महत्त्वाचे मुख्य तीन कार्य आपल्याला बघायला मिळतात. ते म्हणजे प्राथमिक कार्य, दुसरं दुय्यम कार्य आणि तिसरं जे आहे ते आनुषंगिक कार्य. आता आनुषंगिक कार्य, तुम्हाला माहिती आहे पैसा हा वॉकरने आपल्याला व्याख्या काय सांगितली, जो पैशाचे कार्य करतो तो पैसा, जे विनिमयाचे माध्यम म्हणून सर्वांनी स्वीकार्य किंवा मान्य केलेला आहे तो म्हणजे पैसा. म्हणजेच देवघेवीचे व्यवहार पार पाडण्यासाठी पैसा हा महत्त्वाचं कार्य करतो हे आपल्याला मान्यच आहे आणि सर्वांनी मान्य केले. कारण आपल्या इथं भारतामध्ये आपण चलन जे आहे ते रुपया हे आपण गृहीत धरले, अमेरिकेत डॉलर धरले, इंग्लंडमध्ये पाऊंड असेल, युरोपमध्ये येणं असेल, तर अशा पद्धतीनं हे व्यवहार पार पाडण्यासाठी पैसा हा महत्त्वाचं कार्य करतो हे सर्वांना सर्वमान्य आहे. आता हे झाले कार्य, दुय्यम कार्य आपण बघितले. आता जे तिसरं कार्य महत्त्वाचं आहे ते आनुषंगिक कार्य. आनुषंगिक कार्यामध्ये पहिलं आहे राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन. मुळात राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे आपण साधारणपणे ह्या छोट्या छोट्या संकल्पना आपल्याला गेलेल्या आहेत. राष्ट्रीय उत्पन्न आपण पहिल्या मूलभूत संकल्पना अर्थशास्त्रातल्या त्याच्यामध्ये बघितलं. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे वस्तू आणि सेवांची पैशामध्ये केलेली बेरीज म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न, बरोबर आहे. आता राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन जे आहे ते मापन पैशाने शक्य होतं. वस्तू आणि सेवाचं पैशामध्ये केलेलं रूपांतर ते म्हणजे त्या राष्ट्राचं उत्पन्न. ही देखील गोष्ट क्लिअर करण्याचं काम किंवा सोच आणि सोपं करण्याचं काम पैशाने केले. म्हणून पैशाचं आनुषंगिक कार्य आपल्याला बघायला मिळतं की म्हणजेच राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे पैशाने शक्य झालेलं आहे. उदाहरणार्थ उत्पादनाचे आपण चार घटक घेतो, कुठला? तर भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक. आता हे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक ह्या राष्ट्रीय कार्यामध्ये जर ते काम करत असतील घटक, तर त्यांच्या वापराबद्दलचा मोबदला आपण त्यांना देतो, तो सुद्धा ह्याचं मापन सुद्धा कुठे केलं जातं? तर ह्या पैशानेच केलं जातं ना. भूमीला किती खंड द्यायचा, भांडवलाला किती व्याज द्यायचं, त्याच्यानंतर संयोजकाला नफा किती द्यायचा किंवा श्रमाला वेतन किती द्यायचं, हे सगळं कुठं? राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन हे पैशाने शक्य झालेलं आहे. म्हणजे भूमीला किती पैसे द्यायचे, खंड या स्वरूपामध्ये खंड सादृश्य उत्पन्न किती द्यायचं हे ह्याच्यामुळे शक्य झालेलं आहे. किंवा श्रमाला वेतन किंवा मजुरी पगार किती द्यायचा हे ह्याच्यावरून
निश्चित झालेलं आहे किती, तर समजा दिवसभराचं 1000 रुपये एखाद्या व्यक्तीची मजुरी असेल. हे कशाने आपण शक्य केलं? पैशाने. म्हणजेच पैसा हा विनिमयाचं कार्य आणि संपूर्ण कार्य पार पाडण्याचं राष्ट्रीय उत्पन्नाचं मापन, वस्तू आणि सेवांचं मापन हे आपल्याला पैशाने शक्य झालेलं आहे. म्हणून आनुषंगिक कार्य या घटकामध्ये खंड, वेतन, व्याज, नफा इत्यादी घटकांना देखील समावेश ह्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या मापनामध्ये केला जातो. दुसरा आहे पतपैशाचा आधार. आता पतपैशाची निर्मिती कोण करतं? पतपैशाची निर्मिती व्यापारी बँक करते ना, आणि मध्यवर्ती बँक विधिग्राह्य पैशाची निर्मिती करते. म्हणजेच दुसरं जे तिसरं कार्य जे आहे आनुषंगिक कार्यामधलं दुसरं कार्य जे आहे ते म्हणजे पतपैशाची निर्मिती. पैशाची निर्मिती व्यापारी बँका करतात, तर पतपैशाची निर्मिती करण्याचं कार्य देखील पैसाच करतो. कारण पतपैशा व्यापारी बँकांचं ते काय आहे, साधारणपणे प्राथमिक व्यापारी बँकांचा प्राथमिक ठेवीच्या आधारावर पतपैसा जो आहे तो निर्माण करतात. आणि हा पतपैसा निर्मितीसाठी रोखतेचा आधार जो असतो तो रोखतेचा आधार म्हणून पैसा कार्य करतो. म्हणजे व्यापार पतपैशाची निर्मिती व्यापारी बँक करतात आणि मध्यवर्ती बँका विधिग्राह्य पैशाची हे आपण बघितलेलं आहे. कारण पैसा निर्मितीचा अधिकार मध्यवर्ती बँकेला आहे, रिझर्व्ह बँकेला आहे, बाकी दुसरं कोणालाच नाही आहे. मग साधारणपणे आपल्या इथं पतपैशाची निर्मिती ही रोखतेच्या आधारावरती व्यापारी बँका करत असलेलं बघायला मिळतं. त्याच्यानंतर तिसरं आहे ते संपत्तीचे रोखतेत रूपांतर. साधारणपणे संपत्तीचे रोखतेत रूपांतर म्हणजे काय, तर साधारणतः 1 एकर शेती, तर 1 एकर शेतीचं आपण संपत्तीमध्ये पैशामध्ये रोखता निर्माण होते. त्या 1 एकर जमिनीला रोखता निर्माण होते किती, आपण 20 लाख रुपये असं गृहीत धरलं, तर 20 लाख रुपये हे त्या 1 एकराची किंमत आपण सांगितली. ही कशामध्ये सांगितली, पैशामध्ये सांगितली ना. म्हणजेच काय आहे, संपत्तीचे रोखतेत रूपांतर करण्याचं कार्य देखील पैसा करतो. असं कुठली गोष्ट घ्या, सोनं घ्या, बंगला घ्या, गाडी घ्या, कुठलीही संपत्तीला रूपांतर पैशाचं रूप देण्याचं कार्य हा पैसा करतो. म्हणून संपत्ती ज्या आहे त्या संपत्तीचे रोखतेत रूपांतर करण्यासाठी एखादी व्यक्ती सोने खरेदी करून परत विकू शकते, त्यातून सरकारी कर्जरोखे खरेदी करू शकते. म्हणजेच रोखतेचे रूपांतर ही काय आहे, करू शकतो पैसा. म्हणून हे एक आनुषंगिक कार्य आपल्याला बघायला मिळतं. आणि त्याच्यानंतर शेवटचं जे आहे ते किंवा तरल संपत्ती म्हणून पैसा कार्य करतो. त्याचबरोबर चौथं आहे ते स्थूल आर्थिक चलांचे मापन. स्थूल आर्थिक चलांचे मापन जे आहे, याच्यामध्ये साधारणपणे आता ह्या देशात एकूण बचत, एकूण राष्ट्रीय उत्पन्न, एकूण गुंतवणूक, एकूण उत्पादन ही जी चला आहेत किंवा हे जे घटक आहेत हे सगळ्या चलांचं पैशामध्ये रूपांतर आपण करतो. एकूण बचत देशाची, एकूण गुंतवणूक देशाची असेल, राष्ट्रीय उत्पन्न असेल, उत्पादन असेल, तर ह्यांची मोजदाद करण्याचं काम पैसा करतो. जसं राष्ट्रीय उत्पन्नाचं मोजदाद करण्याचं काम पैसाच करतो. राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे आपण बघितले, की वस्तू आणि पैशाची वस्तू आणि सेवांच्या पैशामध्ये केलेली बेरीज हेही आपण बघितलं. बेरीज म्हणजेच काय, कशाच्या स्वरूपात बेरीज करतो, पैशाच्या स्वरूपामध्ये करतो. म्हणजेच पैसा हा काय आहे, तर विनिमयाचे व्यवहार पार पाडण्याचं कार्य करत असलेलं आपल्याला बघायला मिळतं. आता हे झाली स्थूल आर्थिक चलांचं मापन. किंवा शासकीय कर आकारणी असेल, अर्थसंकल्पाची बांधणी जी आहे ती बांधणी तयार करण्याचं काम देखील पैसाच करत असलेलं आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर आता शेवटचा जो घटक आहे या प्रकरणामधला तो काळा पैसा. चांगल्या पैशाचे आपण गुणधर्म बघितले, आता काळा पैसा. काळा पैसा
पैसा तुम्हाला माहिती आहे, सर्वांना परिचित आहे काळा पैसा ही संकल्पना आहे. तर ह्या काळा पैसा म्हणजे गैरमार्गाने किंवा बेकायदेशीररित्या किंवा कायदेशीररित्या देखील मिळवलेला पैसा जो आहे तो पैसा हा त्याला आपण काय म्हणतो, काळा पैसा. मग उदाहरणार्थ चोऱ्या माऱ्या केल्या जातात, दरोडा टाकला जातो, किंवा अंमली पदार्थांची खरेदी विक्री केली जाते, किंवा तस्करी केली जाते, तर अशा प्रकारातून मिळालेला पैसा जो आहे तो कसा असतो, काळा पैसा असतो. आणि अशा पैसा जो आहे तो भ्रष्टाचार करून लाच वगैरे घेतली जाते. या मार्गाने मिळालेल्या पैशांचा देखील अतिशय असा चांगला वापर होऊ शकत नाही, तो गैरमार्गाने मिळवलेला पैसा असतो आणि त्यामुळं तो देशाच्या राजकीय व सामाजिक अस्मितेला धोका पोचवत असतो किंवा अस्थिरता जी आहे ती अस्थिरता निर्माण करू शकतो. तर हा जो काळा पैसा आहे तो समाजामध्ये कमीत कमी आला पाहिजे. आणि हा जर भ्रष्टाचार किंवा लाच ही जर जास्त पैशामध्ये जर तो आला, समाजामध्ये आला, व्यवहारामध्ये आला, तर तो गैरमार्गाने आलेला पैसा जो आहे तो विकासासाठी मारक जो आहे तो मारक ठरलेला आपल्याला बघायला मिळतो. कारण जे गैरमार्गाने मिळालेला पैसा आर्थिक विकासासाठी हानिकारक अशा स्वरूपाचा असतो आणि त्यामुळं काळ्या पैशाचंवरती नियंत्रण जे आहे ते अनियंत्रण आणणाऱ्या विविध साधनांपैकी विमुद्रीकरण हे एक अतिशय महत्त्वाचं साधन जे आहे ते साधन आपल्याला असलेलं बघायला मिळते. कारण जागतिक स्तरावर अनेक राष्ट्रांनी या मार्गाचा अवलंब केलेला बघायला मिळतो. कारण हा काळा पैसा जो आहे तो अर्थव्यवस्थेला वेगळ्या अशा प्रकारची दिशा किंवा वाईट अशा प्रकारचं वळण लावण्याचं कार्य करतो. म्हणून काळ्या पैशापासून प्रत्येक देशाने लांब राहिलं पाहिजे. आणि हा पैसा मुळातच निर्माण झाला नसला पाहिजे, तो वेगवेगळ्या मार्गाने येत असतो, गैरमार्गाने येत असतो. आणि काळा पैसा व्यवहारामध्ये जो ज्या वेळेला येतो त्याच वेळेला अर्थव्यवस्था थोडीशी अनुकूलतेकडे प्रतिकूलतेकडे झुकलेली आपल्याला बघायला मिळतं. कारण त्याचं जे परिणाम आहेत ते परिणाम काळ्या पैशाचे अर्थव्यवस्थेवरती वाईट होत असतात किंवा वाईटच झालेले आपल्याला बघायला मिळतात. कारण काळा पैसा हा गैरमार्गाने मिळालेला असतो, वाईट मार्गाने मिळालेला असतो आणि त्यामुळं तो आर्थिक विकासाला हानी जी आहे ती हानी पोहोचवत असतो. तर इथं आपण या प्रकरणामध्ये पैसा म्हणजे नेमकं काय याच्यामध्ये आपण पैसा हा सर्वांनाच परिचित आहे आणि त्या पैशाच्या व्याख्याही आपण बघितलेल्या आहे. पैसा वस्तू त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जे आहे ते फार प्राचीन काळी काय परिस्थिती होती पैशाच्या संदर्भात, तर वस्तुविनिमय पद्धती होती, त्याच्यामध्ये अडचणी निर्माण होत होत्या. मग त्या वस्तुविनिमय पद्धतीतील अडचणी दूर करण्यासाठी पैसा कार्य करू लागला. त्याचबरोबर चांगल्या पैशाचे आपण प्रकारही बघितले. त्यानंतर आपण काय बघितलं, तर चांगल्या पैशाचे गुणधर्म बघितले. आणि त्याचबरोबर अशा प्रकारे हा जो पैसा आहे तो पैसा अतिशय चांगल्या प्रकारे कार्य करत असलेल्या व्यवहारामध्ये बघायला मिळतो. आणि त्यामुळे चांगल्या पैशाचे गुणधर्मही आपण बघितले, पैशाचे उत्क्रांती कशा स्वरूपाची कशा पद्धतीनं होत गेली तेही आपण या प्रकरणामध्ये पाहिलेलं आहे. पैशाची कार्य देखील आपण इथं बघितली, तीन प्रकारची आहेत. ठीक आहे.